जय हिंद कथाकथन के मे के सेशन के लिए मैं अपनी कथा पढ़ना चाहूंगी, कथा का नाम है वेदना कथा मराठी में है ताई जाईचा फोनवरचा आवाज ऐकून मी पेपर तपासण्याचं काम थांबव दाव बोल गाणी काय म्हणतेस तुला उद्या परवा वेळ आहे का ग काय पुन्हा खरेदी का हो आता लग्नाचा वाढदिवस जवळ आला ना तुझ्या नाही ग मला डॉक्टरांकडे जायचं आहे मागच्या आठवड्यात तपासणीला गेले होते आता रिपोर्ट आणायला जायचं आहे काही बोलली पण नाहीस बरं येते मी वेळ कळव मला काय मुलगी आहे ही एरवी सगळं सांगणारी यावेळी काय झालं हिला मन थोडेसे बेचैन झाले आता नुकतेच लग्न झाल्यासारखी ही अल्लड खळखळत्या झऱ्यासारखी निर्मळ कायम आपली बडबड बडबड सुरूच घरात आली की तिच्या उत्साहाचा आवेग साऱ्या घराला कवटाळून घेत असे हिच्या लग्नाला दहा वर्ष होऊन गेली अबीर सारख गोंडस पिल्लू राजसारखा नवरा अगदी परफेक्ट फॅमिली पण लग्नाआधीची एक सवय मात्र गेली नव्हती प्रत्येक कामात अजूनही ताईच लागायची सकाळी सकाळी तिचा मेसेज आला चारची अपॉइंटमेंट आहे मी येते तुझ्याकडे तीनपर्यंत मी विचारलं आबीरचं काय शेजारी काकूंकडे राहील तो तिचा रिप्लाय आला मी पटकन कॉलेजमध्ये कळवलं दोन पर्यंत निघणार असल्याचं बघता बघता एक वाजायला आला मी लगेच डबा खाऊन निघाले दुपार असल्यामुळे गर्दी अशी नव्हतीच सांगितलेल्या ठिकाणी जाई येऊन थांबली होती चेहरा जरा ओढल्यासारखा वाटला मला दार उघडून ती आत येऊन बसली डॉक्टरना इमर्जन्सी आली आहे त्यामुळे उशीर होईल यायला रिसेप्शनिस्टने सांगितलं आता वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता जाईच्या चेहऱ्यावरचा ताण लपत नव्हता म्हटलं चल कॉफी पिऊ येऊ तोपर्यंत दोन कॉफी ऑर्डर केल्या बोल काय झालंय विचारलं तर हिच्या डोळ्यात पाणी उभे ताई तुला आठवतंय मी एक पोस्ट फॉरवर्ड केली होती तुला व्हॉट्सअपवर कॅन्सरच्या निदानासाठी हेल्थ चेकअप कॅम्प आहे तुला परीक्षामुळे जमले नव्हते म्हणून पंधरा दिवसापूर्वी मी जाऊन आले तिथे तपासणीत त्यांना काहीतरी संशय वाटला म्हणून पुढील तपासण्या करायला लावल्या काय माहित नाही काय येणार आहे रिपोर्टमध्ये काय हे जाई एवढीशी गोष्ट आणि तू कधीपासून घाबरायला लागलीस चल काहीही येणार नाही रिपोर्ट मध्ये अगं तुझं वय काय आणि काहीही असले उद्योग करत असतेस तू तिला थोडं समजावलं मग रिलॅक्स झाली जरा वेळ होत आली म्हणून निघालो दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिने माझ्याकडे पाहिलं मीही नजरेनंच तिला दटावलं आमच्या आधी अजून दोन पेशंट होते बाजूच्या टेबलावरची पुस्तके चाळली इकडे तिकडे बघत ऐकत होतो पण वेळ काही पुढे सरकत नव्हता अखेरीस आमचा नंबर आला डॉक्टरांच्या रूमकडे जाताना जाईनं माझा हात पकडला अगदी लहानपणी पकडायची तसा थोडी थरथर जाणवली तशाच डॉक्टरांसमोर जाऊन बसलो एकदम हसमुख चेहऱ्याच्या डॉक्टरांना पाहूनच मनावरचा अर्धा भार हलका झाला फाईल उघडून त्यांनी बघितली चष्मा बाजूला करून त्या म्हणाल्या घाबरण्याचं तसं काहीच कारण नाही कारण ब्रेस्ट कॅन्सर हा बरा होणाऱ्यापैकी आणि त्यानंतर बरेच टेक्निकल शब्द वेगवेगळ्या स्टेज त्याचे उपचार त्याचा खर्च पुढच्या तपासण्या सार सुसूत्रपणे त्या सांगत होत्या आणि जाईची माझ्या हातावरची पकड घट्ट घट्ट होत होती अचानक वावटर समोर उभी होती डॉक्टरांकडून थोडा वेळ मागून आम्ही उठू लागलो तेव्हा त्या म्हणाल्याच वेळ काढू नका नाहीतर वेळ निघून जाईल काहीच न बोलता कार मध्ये येऊन बसलो यांत्रिकपणे कार सुरू केली आणि घरी आलो असं इतक्या जवळून अचानकपणे या आजाराला बघावं लागेल हे मन स्वीकारतच नव्हतं सर्वात आधी आलं टाकून कडक चहा केला जाई समोर कप ठेवला तर तिची नजर शून्यात गोठून गेली होती ती तिला हलवलं आणि कप हातात दिला ताई मलाच काग हा काय उत्तर देऊ या मलाच पडलेल्या प्रश्नाचं माऊ नको ना विचार करू काहीतरी मार्ग निघेलच की कसा तरी मी विषय टाळला मग पुढच्या पूर्ण आठवडाभर याला भेट त्याला भेट सेकंड ओपिनियन घे बऱ्या झालेल्या पेशंट्सना भेट ऑपरेशन बद्दल चर्चा किमो रेडिएशन्स नको नको झालं होतं एखाद्या वाईट स्वप्नासारखं जाई आधीच हळवी त्यात फक्त नवरा आणि मुलगा हेच तिचं विश्व तिला उभारी देताना मी आतून ढासळत होते पण पर्यायही नव्हता काही तिच्या लांब सडक केसांसाठी हल्ली मी रोज गजरा आणायची पण तो माळताना ती खुलली नाही कधीच ऑपरेशनची तारीख ठरली दोन दिवस आधी पर। मला म्हणाली पार्लरला येतेच माझ्या बरोबर मला थोडं आश्चर्य वाटलं कुठेतरी बरही वाटलं ती आत गेली थोड्याच वेळात जाई आली ती एकदम छोट्या केसात हातातल्या प्लास्टिक बॅग मध्ये तिच्याच केसांची वेणी गलबलून आलं अगदी बघून नंतर गळायला लागले की पाहताना खूप त्रास होईल ग म्हणून एक एक पार पडत होते जाई धीराने सामोरी जात होती बघता बघता केमोच्याही बारा सायकल झाल्या प्रत्येक वेळी तिचा नवा जन्म दोन दिवस होणारा तिला त्रास काळवंडून गेलेला तिचा गोरा पान चेहरा नीती ही कोणते माप पदरात टाकत असेल असे वेदना जगण्याची चटक लागावी हे कसलं आयुष्य आत्मविश्वासाला मुळापासून हलवणारा हा कसला आजार आज शेवटची केमो होऊन ती घरी आली संध्याकाळ होत आलेली तिला उठवलं म्हटलं चल अंगणात बसू बर वाटेल तुला कळणारा सूर्य मंद वाहणारी हवा आणि निशब्द बोतणारी शांतता तिचा हात हातात घेत म्हटलं जाई खूप धीरानं घेतलंच ग सगळं आता बघता बघता ट्रीटमेंट संपून पुन्हा नवीन आयुष्य सुरू होईल बघ तुझ आणि हल्ली किती चांगली औषधं निघाली आहेत वेदना जाणवू न देणारी लवकर बरी करणारी जाई मंद हसली खरं आहे ताई वाटलंही नव्हतं एवढं सगळं पटापट घडेल पण एक सांगू कितीही सोप्या शब्दात सांगितली तरी जीव घेणी धडपड आहे ही जगण्याची या विळख्यातून वाचण्यासाठी फक्त आणि फक्त पळत राहायचं सगळ्या सोयी आहेत नवीन नवीन औषधं आहेत पण पण मला भविष्य नाही ग आहे तो फक्त फक्त आणि फक्त वर्तमान आजचा दिवस ना मी उद्याची स्वप्न बघू शकते नाही मोकळा श्वास घेऊ शकते सगळ्या वेदनेवर औषध येत आहेत पण पण पुढचा श्वास माझा असेल की नाही या डसणाऱ्या ठसठसणाऱ्या विचाराच्या वेदनेवर औषध मिळेल का कुठे मला कॅन्सरवर लढणाऱ्या माझ्या मैत्रिणी मी जवळून बघितले आहेत आणि तेवढ्याच आत्मविश्वासानं त्याला नमवू पाहतायत त्या सगळ्यांना माझा सलाम नमस्कार